आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 आसपास जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागांवर विजय होतीये असा अंदाज लावला. तर पवारांच्या या विधानावर फडणवीसांनी अरे बापरे, पवारांनी महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या, पवार साहेबांचं किती उदार अंतःकरण आहे असं म्हणत टोला लगावला. आता यातली महत्वाची गोष्ट काय, तर शरद पवारांचा महाविकास आघाडीसाठी 30 ते 35 जागांचा दावा. शरद पवारांच्या अंदाजाचं एक वेगळेपण आहे, ते म्हणजे शरद पवार निवडणुकांपूर्वी कधी असे क्लेम करत नाहीत. भाजप ज्याप्रमाणे एखादा आकडा पुढे ठेवून निवडणुका लढवत असतं तसं शरद पवार करत नाहीत. पण पवारांची दुसरी एक स्टाईल आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या अगदी मध्यावर अंदाज ओळखण्यात शरद पवार माहीर आहे. इतिहासाबाबत बोलायचं तर 2004 साली फील गुड अथवा शायनिंग इंडियाचं वारं होतं. सगळेजण अटल बिहारी वाजपेयींचं सरकार हे पुन्हा सत्तेत येईल असा दावा करत होते. मात्र शरद पवार एकटे होते जे निवडणुकांचा सुरुवातीचा कल ओळखून वाजपेयी सरकार सत्तेत येत नसल्याचा दावा करत होते. निकाल लागला आणि शरद पवारांचा अंदाज अचूक आला. जेव्हा देशात मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा नरेंद्र मोदी 12 मतीत आले होते, तेव्हा सुद्धा शरद पवारांचं कौतुक करताना मोदींनी शरद पवार शेतकरी पुत्र आहेत त्यामुळे त्यांना वाऱ्याचा अंदाज अचूक ओळखता येतो असं वक्तव्य केलं होतं. अर्थात शरद पवारांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जरी पवारांचे हेच अंदाज विरोधी पक्षांवर कुरघोडी करण्याच्या रणनीतीचा भाग असले तरी शरद पवार सहसा आवाक्यात आल्याशिवाय आकडे बोलून दाखवत नाहीत. सध्या शरद पवारांनी आकडे बोलून दाखवलेत म्हणूनच ते महत्वाचे आहेत. असो, पण पवारांच्या या विधानामागे किती तथ्य वाटतंय, शरद पवारांना कसं काय दिसत असावं ज्यामुळे ते महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागांचा अंदाज सांगत असावेत, समजून घेऊयात सविस्तरपणे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शरद पवारांचा इतिहास ही गोष्ट पवारांच्या अंदाजांना सिरियस घ्यायला लावते. कारण यापूर्वीचे पवारांचे अंदाज हे अनेकदा बरोबर निघालेले आहेत. सक्रिय राजकारणातली पवारांची ही 13वी लोकसभेची निवडणूक आहे. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकांचा त्यातल्या ट्रेंडचा साक्षीदार हे शरद पवार राहिलेले आहेत. या इतक्या मोठ्या कालावधीत ते इंदिरा सरकारच्या लाटेचे साक्षीदार होते, ते जनता पक्षाच्या लाटेचे साक्षीदार होते, ते राजीव गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेचे साक्षीदार होते, तर त्रिशंकू परिस्थिती, अस्थिरतेची राजवट, प्रादेशिक पक्षांचं महत्व, इथंपासनं ते अटल बिहारी वाजपेयींचं सरकार, UPA सरकार आणि मोदींच्या 10 वर्षांचा कार्यकाळ, या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार शरद पवार होते आणि आहेत देखील. मात्र या गोष्टी असल्या तरी निवडणुकीच्या मध्यावधीत दबाव तंत्र निर्माण करण्याची शैली म्हणून सुद्धा पवारांच्या या वक्तव्याकडे आपल्याला पाहावं लागतं. पवार विशेष करून महाराष्ट्रातल्या जागांचा अंदाज घेऊन बोललेले आहेत, म्हणून आपण देखील महाराष्ट्राच्या जागांवरनं पवारांचे अंदाज असे का असावेत ते पाहू शकतो. आता पवारांनी वारं फिरल्याचा अंदाज लावलाय याचं पहिलं कारण असू शकतं, ते म्हणजे वोट ट्रान्सफरचं असणारं गणित. पवारांना ग्राउंडवरच्या मतांचा अंदाज आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांच्या राजकारणात वोट शेअर आणि वोट ट्रान्सफरसाठी वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे सर्वे केले जातात. या सर्वेमधूनच एक अंदाज वेगवेगळे पक्ष लावत असतात. पण शरद पवार हे आजच्या घडीचे एकमेव ओल्ड स्कूलचे नेते आहेत. स्वतः बोलून अंदाज घेणं ही या नेत्यांची शैली आहे. ज्या काळात सर्वे करणाऱ्या कंपन्या नव्हत्या त्या काळापासून लागलेली ही सवय पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ग्राउंडवरचा अचूक फीडबॅक देत असते. आता हे महत्व लक्षात घेतलं असेल तर असं म्हणता येईल की पवारांना वोट ट्रान्सफर होताना दिसत नाहीयेत. उदाहरणच घ्यायचं तर आपण वर्ध्याचं घेऊ शकतो. इथला सामना शरद पवारांची तुतारी विरोधात भाजपचा उमेदवार असा होता. अशावेळी भाजप उमेदवाराला शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं बळ आवश्यक ठरणार होतं. पण अशा ठिकाणी राष्ट्रवादीची मतं ही ट्रान्सफर झालेली नसावीत. शरद पवारांचा उमेदवार विरुद्ध भाजपचा उमेदवार या लढाईत अजित पवार गटाची मतं शरद पवारांच्या उमेदवाराकडे कायम राहिल्याचं पवारांना दिसून येत असावं. आता हे फक्त वर्ध्याचंच गणित आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपला एकट्याने लढावं लागलं असतं. मग अशावेळी किमान वोट शेअर टिकून राहावा म्हणून भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बहुमताला आपल्या बाजूने खेचलं. नेत्यांच्या जोरावर वोट ट्रान्सफर करणं शक्य असल्याचं बोललं जात होतं. पण या वोट ट्रान्सफरमध्ये पुरेसं यश त्यांना मिळताना दिसत नाहीये आणि हाच पवारांचा फीडबॅक असावा. कारण वेगवेगळ्या सर्वेंच्या अगोदर पवारांना जुन्या पद्धतीनुसार असा फीडबॅक लवकर मिळू शकतो. शरद पवारांना वारं फिरल्याचा अंदाज लागल्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे भाजप आणि मोदींची बदललेली शैली.
ही अशी निवडणूक आहे ज्यामध्ये काँग्रेस नरेटिव्ह तयार करते आणि भाजपचे नेते आणि मोदी त्याला प्रत्युत्तर देत आहेत. 400 पारचा नारा असू देत की मोदी की गॅरंटीचा नारा, हे दोन्ही नारे बॅकफूटवर आणणारे ठरलेत. 400 पारचा नारा भाजपवरती उलटवताना इतक्या प्रचंड संख्येने बहुमत कशाला, तर संविधान बदलायला. हे नरेटिव्ह सर्वसामान्य दलित वंचित घटकांपर्यंत काँग्रेसने पोहोचवलेलं आहे. त्या आधारावर काँग्रेसच्या मागे मतांचं ध्रुवीकरण झाले असं म्हटलं जाते. पण हा मुद्दा इतक्यावरतीच थांबलेला नाहीये. नरेंद्र मोदींनी आता थेट धार्मिक ध्रुवीकरणावर बोलायला सुरुवात केली आहे. इतक्या थेटपणे आजवर नरेंद्र मोदींनी भूमिका घेतलेली नाहीये. एखादं विधान करून मोदींना ध्रुवीकरण करण्यात आतापर्यंत यश आल्याचं दिसतं. सध्या मात्र नरेंद्र मोदी सातत्याने अशा प्रकारची विधानं करतायत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या निवडणुकांमधनं नरेंद्र मोदींना ही निवडणूक देशपातळीवर घेऊन जाता आलेली नाहीये. तिसऱ्या टप्प्यात 2 दिवसात 6-6 सभा मोदींनी महाराष्ट्रात घेतल्या. सोलापूर सारख्या एका जिल्ह्यात मोदींनी 2 सभा घेतल्या. आता या सभांचा पुरेसा फायदा ग्राउंडवर झाल्याचा दिसत नसावा, कारण या सभांनंतर ना मतांचा टक्का वाढलाय ना प्रचाराचे मुद्दे हे शिफ्ट झालेत. आजही महाराष्ट्रातला प्रचार हा राज्याच्या भोवतीच गुंडाळताना दिसतो. नरेंद्र मोदी, अमित शहा अशा मोठ्या नेत्यांची बदललेली आणि ती समजून घेण्याची ताकद याचा विचार करता शरद पवारांना महाराष्ट्राचा अंदाज लागलाय असं म्हणता येतं. शरद पवारांना वारं फिरल्याचा अंदाज लागल्याचं तिसरं कारण सांगता येतं, ते म्हणजे पवारांचं दिल्ली कनेक्शन. 90 नंतर पवारांची संपूर्ण कारकीर्द दिल्लीच्या राजकारणात गेलेली आहे. शरद पवार UPA सरकारच्या काळात कृषी मंत्री होते. महत्वाची गोष्ट म्हणजे ते संरक्षण मंत्री सुद्धा होते. या काळात पवारांचं दिल्ली कनेक्शन आणि हितसंबंध पवारांना योग्य तो फीडबॅक देत असतात. प्रत्येक सत्ताधारी पक्षासाठी ही यंत्रणा महत्वाचं काम करत असते. साधं उदाहरण सांगायचं तर शरद पवार जेव्हा पुलोतमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयाच्या परिसरात कुमार सप्तर्षी आणि वसंतदादा पाटील एकमेकांसोबत गप्पा मारत असल्याचं पवारांना समजलं होतं. त्यांच्या नेमक्या काय गप्पा झाल्या याची माहिती पवारांनी आपल्या यंत्रणेकडनं मागितली होती. अर्थात सत्ता कायम राहावी म्हणून यंत्रणेचा वापर सत्ताधारी नेते करत असतात. पण पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे सत्तेच्या काळात जपलेले हितसंबंध पवारांना सत्ता नसताना सुद्धा उपयोगी ठरत असतात. म्हणजे शरद पवार सत्तेत नसले तरी अदानी आणि पवारांचे हितसंबंध बदलत नाहीत, तसेच ते प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणांसोबतचे सुद्धा बदलत नाहीयेत. पवारांचं हेच दिल्ली कनेक्शन आजही अगदी उत्तम आहे असं सांगण्यात येतं. गुप्तचर यंत्रणांपासून ते प्रशासकीय यंत्रणांमधील लगबग पाहून शरद पवार जाहीरपणे आकडा सांगण्याचं धाडस करू शकतायत हे मात्र नक्की आहे. अर्थात याच कारणांमुळे शरद पवारांना वाऱ्याचा अचूक अंदाज लागलेला आहे असं आपल्याला सध्या म्हणता येत आहे. थोडक्यात काय, तर शरद पवारांचा आजवरचा दांडगा अनुभव, झालेल्या निवडणुकांचे ग्राउंडचे अंदाज, दिल्ली कनेक्शन, फीडबॅक समजून घेण्याची यंत्रणा, विरोधकांची बॉडी लँग्वेज समजून घेण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी पाहता पवारांनी सांगितलेल्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मात्र इथं कितीही झालं तरी शरद पवार हे विरोधात लढतायत, त्यामुळे उरलेले टप्पे पाहता, विशेषतः मुंबईच्या निवडणुका पाहता, दबाव तंत्र निर्माण करण्याची एकही संधी शरद पवार सोडणार नाहीत. आणि त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार आकड्यांची दावेदारी करत असावेत असं देखील आपल्याला म्हणावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी केलेला हा दावा किती योग्य आहे? खरंच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात 30 ते 35 जागा येतील का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अर्थात अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.